नमस्कार, चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन येणार आहे. अगदी मस्त वातावरण झालेलं आहे, बाहेर झिमझिम पाऊस चालू आहे. अशा पावसामध्ये गरम गरम खायला सर्वांनाच आवडते. चला तर सुरुवात करूया. चला तर ह्या ठिकाणी मी काही भाज्या घेतलेल्या, त्या भाज्या आपल्याला कट करून घ्यायचे. सुरुवातीला आपण फुलगोबी घेतलेली आहे, फुलगोबी ह्यामधली मी अर्धीच कट करून घेणार आहे. जितकी लागणार आहे तितकीच कट करून घ्यायचे आणि बाकीची शिल्लक राहिली मी साईडला ठेवणार आहे. अगदी ह्या पद्धतीने थोडीशी आपण तास कट करून घेतलेलं आहे. आता कुकर घ्यायचं आहे, कुकरमध्ये आता आपण ही भाजी जी कट करून घेते ती टाकून द्या. असं करून आपण सर्व भाज्या आता ह्या पद्धतीने आपल्याला सर्व भाज्या कट करून घ्यायचे. अगदी जितक्या लागतील तितक्याच मी ह्या ठिकाणी कट करून घेत आहे. अगदी 3 ते 4 इतक्या मी ह्या ठिकाणी शिमला मिर्च घेतलेल्या आहेत, अर्धी गोबी घेतलेली आहे, त्यानंतर 2 कांदे कट करून घेतलेले आहेत, अगदी अर्धा इतकंच आपण गाजर घेतलेला आहे, गाजर आपण जास्तीचा घेतला नाही, टोमॅटो कट करून घेतलेला आहे. अगदी आपण बारीक कट करून घेतलं नाही, हव्या त्या आपण छोट्या मोठ्या आकारामध्ये कट करू शकतो. अगदी थोडंसं बीट घेतलेलं आहे, अख्खं बीट घातलेलं नाही, फक्त आपल्या रंगासाठी बीट घातलेलं आहे. आपण बटाटा घेतलाय, त्यावरची साल काढून कट करून घेतलेला आहे, अद्रक घेतलेला आहे साल काढून कट करून. ह्या ठिकाणी मी मटार घेतलेले आहेत, रात्रीत भिजू घातलेले आहेत. हे पावभाजी मसाला घेतलाय, पावभाजी मसाला आपल्याला ह्या भाज्यांमध्येच टाकून द्यायचा आहे. अगदी नेहमीचीच रेसिपी आहे, नेहमीच आपण बनवतो, पण अगदी सोपी पद्धत आणि झटपट कसं बनवता येईल हे दाखवलेलं आहे. अगदी एक मिरची टाकलेली आहे, त्यानंतर आपण पाणी टाकायचं आहे. अगदी जास्तीचं पाणी टाकायचं नाही, 1 वाटीपेक्षा सुद्धा कमी ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे. जास्तीचं पाणी टाकायचं नाही, कारण भाज्या आहेत, भाज्यांचं सुद्धा पाणी सुटते, त्यामुळे थोडंच पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर मसाला टाकून घेतलेला आहे थोडासा. आता सर्व जिन्नस टाकून झालेले आहेत, तर आपल्या झाकण लावून 3 ते 4 इतक्या आपण ह्या ठिकाणी शिट्ट्या करून घेणार आहोत. 4 शिट्ट्या केल्यानंतर सुद्धा आपल्याला थोडासा गॅस मिडियम ठेवायचा आहे, कारण भाज्या आहेत चांगल्या शिजल्या तरच आपला पदार्थ चांगला होणार आहे. आता ह्या ठिकाणी 4 शिट्ट्या झाल्या, तोपर्यंत आपण ह्या ठिकाणी लसूण सोलून घेतलेला आहे आणि ठेचून घेतलेला आहे. लसूण आपल्याला ठेचूनच घ्यायचं आहे, किंवा कुकरमध्ये आपण लसूण टाकलेला नाही. ह्या ठिकाणी 4 शिट्ट्या झाल्या, भाज्या मस्त शिजलेल्या आहेत, वापरलेल्या आहेत आणि अगदी मऊसर आपली ही भाजी बनून तयार झालेली आहे. मटरसुद्धा शिजलेले आहेत, मटर हे रात्री भिजू घातलेले होते त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही. जर तुमच्याकडे भिजू घातलं नसेल तर फ्रोजन मटर वापरले तरी चालतात. अगदी इन्स्टंट झटपट ही भाजी बनून तयार होते. मार्केटपेक्षा सुद्धा भन्नाट चवीचे आपण साध्या पद्धतीने घरी बनवू शकतो. आता ज्या भाज्या छान शिजलेल्या त्याला थोडंसं आपल्या मॅश करून घ्यायचं आहे. मॅशरला मॅश केल्यामुळं भाज्या अगदी एकजीव होऊन जातील, कारण चांगलं शिजलेलं असल्यामुळं वेळ लागत नाही. थोडंसं आपण प्रेस करून असं मॅश केलं तर पूर्ण भाज्या ह्या रगडा टाईप होऊन तयार होतात. अगदी नेहमीपेक्षा सोपी पद्धत आहे, बिलकुल पसारा न करता, रडा न करता आपण ही भाजी पटकन बनवू शकतो. फक्त भाज्या कट केल्या, कुकरला टाकल्या आणि शिट्ट्या करून घेतल्या की पटकन आपली सुट्टी म्हणलं की मुलांना काहीतरी गरमागरम आणि नवीन वेगळं काहीतरी खायला आवडतं. नेहमीच चपाती भाजी खाऊन बोर झालेले असतात, त्यामुळे आज आपण ह्या ठिकाणी पावभाजी बनवत आहोत. 4 ते 5 चमचे इतकं मी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की ह्यामध्ये 1 चमचा इतकी जिरे टाकून घेतलेले आहे. जिरे तडतडले की लसूण आपण जे ठेचून घेतला आहे तो टाकून दिलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपला गॅस बंद करायचा. जेव्हा आपण लसूण टाकतो त्यावेळेस आपण ह्या ठिकाणी गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे, 1/2 चमचा हळद टाकून घेतलेली आहे. जास्तीचे आपण दुसरे कुठलेच मसाले ह्यामध्ये टाकणार नाहीत. 1 चमचा धनेपूड टाकून घेतलेली आहे. पावभाजीचा मसाला आपण तेलामध्ये टाकलेला नाही, आपण कुकरमध्ये अगोदर टाकला होता. आता ह्या ठिकाणी आपण नंतर 1 चमचा इतका आपण पावभाजी मसाला आणखीन टाकणार आहोत. पावभाजी करायचं म्हणलं की खूप सारा राडा वाटतो आणि करायचा कंटाळा येतो, पण अगदी ह्या पद्धतीने केलं तर कुणालाच कंटाळा येणार नाही, नेहमी नेहमी तुम्ही पावभाजी बनवून खाल. आता ह्या ठिकाणी आपण गॅस चालू केला, गॅस बंद केलेला होता, मसाले टाकून घेतलेले आहेत, आपण भाजीसुद्धा टाकून दिलेली आहे. आता नंतर आपण ह्या ठिकाणी गॅस चालू केलेला आहे. मी थोडंसं टेस्ट करून बघितले की लाल तिखट मीठ कसं झालं आहे, अगदी परफेक्ट आहे. तुम्हीसुद्धा टेस्ट करून बघा, किंवा लाल तिखट मीठ जर कमी पडलं असेल तर नंतर ॲड करा. मीठ आपण सुरुवातीला टाकलेलं नव्हतं, आत्ता मीठ टाकलेलं आहे. आपण 2 चमचे इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि 1 चमचा इतकं पावभाजी मसाला टाकलेला आहे. भरपूर अशी कट करून घेतलेली आपण ताजी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आता मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी वास मस्त येत आहे, भाजी छान शिजत आहे. भाजीला आपल्याला 1-5 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून छान खळखळ उकळू द्यायचं आहे, जे की पूर्ण जिन्नस एकत्र होऊन अतिशय भन्नाट चवीची आपली ही पावभाजी बनून तयार होणार आहे. तुम्हाला पाहताच लक्षात असेल अगदी मस्त वास तर येतच आहे, दिसता दिसायला पण चमचमीत छान तयार झालेली आहे. ह्या ठिकाणी मॅशरनं आपण आणखीन मॅश करून घेतलेला आहे. दरदरीत काही भाज्या राहिल्या असल्या तर ते मॅश होऊन जातात आणि मस्त ग्रेव्ही टाईप आपली ही भाजी बनून तयार होते. अगदी छान भाजी आता उकळलेली सुद्धा आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे. अगदी घट्टसर आपली भाजी बनून तयार झालेली आहे. पुढची तयारी करायची आहे आता आपल्याला. ह्या ठिकाणी मी पावचे पॉकेट घेतलेले आहे, ते पॉकेट आपल्याला काढून घ्यायचं आहे.
साधारणतः 10 प्लेट इतकी ही भाजी बनून तयार झालेली आहे। या ठिकाणी मी 2 पॉकेट आणलेले आहेत पावचे। आता आपल्याला हे पावचे पॉकेट काढून घ्यायचे आणि आपला प्लेट लावून लावून घेणार आहे, जे की माझ्या मुलाला अतिशय पावभाजी आवडत आहे आणि तो वाट पाहत बसला आहे की मम्मी कधी पावभाजी देईल खायला। त्यामुळे मी आता ह्या ठिकाणी 1 प्लेट पावभाजी तयारी करून घेणार आहे। ह्या ठिकाणी पाव घेतलेले आहेत, पाव हे मधोमध कट करून घ्यायचे, जे की आतपर्यंत छान आपल्याला तूप टाकून भाजून घेता येईल असं आपण कट करून घेतलेलं आहे। आता गॅसवरती तवा ठेवायचा आहे, तवा मीडियम गरम झाला की त्यावरती आपण 2 चमचे इतकं साजूक तूप टाकून घेतलेलं आहे, बटर टाकलं तरी चालते। आता जे मधोमध कट करून घेतलेले पाव आहेत ते ठेवून द्यायचे आहे आणि छान आपल्याला मीडियम ठेवून भाजून घ्यायचं आहे। जास्त आपल्याला कडक करायचं नाही, गॅस मीडियम ठेवूनच आपण ह्या ठिकाणी पाव भाजून घेणार आहोत। वरतून थोडंसं तूप टाकलेलं आहे, आपल्या उलट सुलट करत असं भाजून घ्यायचं आहे आणि थोडासा आपण पावभाजी मसाला टाकलेला आहे, थोडासा टाकलेला आहे। आता दोन्ही साईडनं आपले पाव व्यवस्थित भाजलेले आहेत। आता आपल्याला प्लेट लावून घ्यायचे। ह्या ठिकाणी 1 प्लेट घेतलेली आहे, त्यामध्ये आता आपण कांदा कट करून घेतलेला, काकडी कट करून घेतली आहे ती लावून घेणार आहोत। आणि सोबत खाण्यासाठी वरतून लिंबू कट करून घेतलाय, लिंबू ठेवून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी जे पाव भाजून घेतलेत ते पाव ठेवून घेतलेले आहेत आणि मस्त आपली चमचमीत तयार झालेली भाजी लावून घ्यायचे। अगदी छान आपली ही पावभाजी भाजी मस्त तयार झालेली आहे। वरतून आपण थोडीशी शेव टाकलेली आहे, थोडासा लहान आकारात कट केला कांदा टाकून द्यायचा आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून द्यायचं आहे। दिसायला पण सुंदर दिसते आणि खायला टेस्ट पण अगदी मस्त येते। अगदी छान चमचमीत आपली ही पावभाजीची प्लेट तयार झालेली आहे। तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, किंवा आणखीन तुम्हाला माझ्याकडनं कुठली रेसिपी पाहिजे असेल प्लीज कमेंटमध्ये सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन। थोडाही व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील। आता ही प्लेट तयार असलेली खाण्यासाठी देणार आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।